महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू झाल्यात. खासदार संजय राऊतांचा दावा, तर 15 दिवसात सरकार पडणार. खासदार राऊतांचं पुन्हा भाकीत. 16 आमदार अपात्र ठरले तरी सध्या त्यांच्याकडे बहुमताचा 165 आकडा असल्यानं सरकारला धोका नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर कारवाई झाल्यास नवीन मुख्यमंत्री राज्याला प्राप्त होऊ शकतो. छगन भुजबळांची राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलट होतं. राऊतांचा पोपट कधीच खरं भविष्य सांगत नाही. सरकार पडणार या राऊतांच्या दाव्यावर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचं उत्तर. माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका. पवारांचं माझाला स्पष्टीकरण, जागा वाटप निश्चित नाही म्हणून तशी भूमिका मांडली. 2024 एकत्र लढू याची शाश्वती नसल्याचं पवारांनी केलं होतं वक्तव्य. राज्यातल्या कुठल्याही वज्रमूठ सभेला शरद पवार जाणार नाहीत. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंबरोबर तिन्ही पक्षाचे दोन दोन नेते प्रत्येक ठिकाणी संबोधित करणार. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवारांचा मोठा वाटा. तिघांनी एकत्र राहावं ही पवारांची इच्छा. संजय राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना पाकिस्तानच्या जनतेला प्रमाणपत्र मागावं लागतं. याचा अर्थ त्यांचा भारतातील जनतेवर विश्वास नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. ज्यांच्या परिवारातले 50-50 लोक निघून जातात ते महाविकास आघाडीचं नेतृत्व करू शकतात का? शरद पवारांना ते लवकरच कळेलच. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. तर बावनकुळे हे राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे. ते प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करतात. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांची बावनकुळेंवर टीका. काँग्रेस नेते आशिष देशमुखांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. मित्रत्वाच्या नात्यानं बावनकुळेंकडे नाश्ता करण्यासाठी गेलो असल्याची देशमुखांची भेटीवर प्रतिक्रिया. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज छत्रपती संभाजीनगरमध्ये घेणार सभा. मराठवाड्यात KCR यांची तिसरी सभा. BRSच्या सभेसाठी छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत बदल. शहानूर मिया दर्गा चौक ते गोदावरी टी पॉइंटचा रस्ता आज दुपारी 3 ते रात्री 10 दरम्यान राहणार बंद. ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट. खारघरमधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी. लोकभावनेचा विचार करूनच सरकार निर्णय घेत आहे. बारसू रिफायनरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. बारसू सोलगाव रिफायनरीच्या मुद्द्यावर उद्या उद्धव ठाकरे घेणार पत्रकार परिषद. बारसू सोलगावमधील जमीन सर्वेक्षणाला अनेक स्थानिकांचा विरोध. जीवनावश्यक वस्तू घेऊन आंदोलक माळरानावर. रिफायनरी विरोधातील आंदोलनातील एका महिलेला उष्माघाताचा त्रास झाल्यानंतरही महिलेचा रुग्णालयात जाण्यास नकार. जीव गेला तरी चालेल पण जमीन सोडणार नाही. महिलेचा आक्रमक पवित्रा. रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला रत्नागिरीच्या कशेळी बांध इथे अपघात. 17 पोलीस जखमी. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात जखमी पोलिसांची घेतली भेट. यावेळी मंत्री अब्दुल सत्तारही उपस्थित. संजय राऊत यांची दौंड तालुक्यात वरवण इथे बुधवारी जाहीर सभा. दौंडमध्ये संजय राऊत काय बोलणार याकडे लक्ष. खासदार संजय राऊत 3 मे रोजी बेळगाव दौऱ्यावर. एकीकरण समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी राऊतांचा बेळगाव दौरा. कोकणातील मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या संध्याकाळी 6 स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात बैठक. राज ठाकरेंच्या कोकणात होणाऱ्या 6 मेच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बैठक. पुढील 3 विदर्भात पावसाचा अंदाज. मंगळवारी नागपूर गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्या शेतकऱ्यांची मागणी. वांद्रेच्या पालील भागात पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत. दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल तर खासगी कंत्राटदाराकडून दुरुस्तीचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटल्याची माहिती.
सांगलीच्या जतमध्ये पतीचं थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन, पत्नी नांदायला येत नसल्यानं पोलीस ठाण्यासमोरील टॉवरवर आंदोलन, यामुळे पोलिसांची मात्र तारांबळ. जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये वंदे भारत रेल्वेचे डबे लातूर कोच फॅक्टरीत तयार होणार. मेट्रो 3 ते 4 डबे मुंबईत दाखल, आणखी 4 डबे श्री सिटी इथून येणार. हे डबे आल्यानंतर डब्यांची जोडणी करून गाडीची चाचणी केली जाणार. आरे कारशेड परिसरात वृक्षतोडीस सुरुवात. आरे कारशेड परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. 177 झाडांपैकी 53 झाडांचं प्रत्यारोपण, तर 124 झाडं कापली जाणार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन. अनेक प्रश्न प्रलंबित ठेवल्यानं विद्यापीठ प्रशासनाविरोधात अभाविप आक्रमक. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत. अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांचं पॅनल आमनेसामने. अशोक चव्हाण प्रताप पाटील चिखलीकरांची प्रतिष्ठा पणाला. नागपूरच्या हिंगणा MIDC मधील कटारिया अॅग्रो कंपनीला भीषण आग. आगीत 4 कामगारांचा मृत्यू, तर 3 कामगार गंभीर जखमी. राज्यात द्राक्ष क्षेत्र आणि उत्पादनातही विक्रमी वाढ, मात्र द्राक्षाची निर्यात कमी झाल्यानं द्राक्ष बागायतदारांचा बेदाणे करण्यावर भर. बेदाणे ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज कमी असल्यानं बेदाणे ठेवायचे कुठे, द्राक्ष उत्पादकांसमोर प्रश्न. आईला मारहाण करत असल्यानं मुलाकडून दारुड्या बाबाची हत्या. अंबरनाथच्या बुवापाडा परिसरातली घटना. अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडून मुलाला अटक. बुलडाण्याच्या मच्छी लेआउट परिसरात एका घरासमोर उभी असलेली कार 3 अज्ञातांनी जाळली. यवतमाळच्या मुकुटन इथं पोलीस कर्मचारी आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. म्युझिक कंपन्या आणि प्रख्यात गायक संगीतकारांनी केली स्वामित्व हक्क आणि रॉयल्टी बाबतच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी. IMI चे सदस्य आणि ISR च्या सदस्यांनी केला करार. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयलही उपस्थित. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये बिरोबा देवस्थान यात्रा पार पडली. डोक्यावर पेटलेले कठे, उसळणाऱ्या तप्त अग्नीच्या ज्वाला आणि शरीरावर कठ्यातून उघडणारं गरम तेल आणि बिरोबाच्या नावाच्या जयघोषात ही यात्रा पार पडली. नाशिकच्या नांदुरी इथं आदिवासी कोकण संमेलनास सुरुवात. संमेलनात गुजरात, दादरा नगर हवेली, सुरगाणा, कळवण आदी भागातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित. वाशिमच्या मंगरुळपीरमधील कोळंबी जंगलात आढळली बिबट्याची 2 पिल्लं. वनअधिकाऱ्यांनी शोधमोहीम राबून बिबट्यांच्या पिल्लांना घेतलं ताब्यात. भेंडवळची घटमांडणी म्हणजे निव्वळ पोपटपंची. अन्निस्ते संघटक रघुनाथ कौलकर यांचं टीकास्त्र. राज्यातील शेतकऱ्यांनी भेंडवळच्या घटमांडणीवर कुठलाही विश्वास ठेवू नये, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आवाहन. नागपूरच्या भगवानपूर गावात छकड्यावरून नवरदेव मंडपात. नवरदेवाच्या एंट्रीची गावभर चर्चा. जळगावच्या सावदा इथं पहिल्या राज्यस्तरीय केळी पीक परिषदेचं आयोजन. या परिषदेत ABP माझाचे प्रतिनिधी गणेश लटके यांचा आदर्श कृषी पत्रकार म्हणून गौरव. बीडमधील 144 लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ 36% पाणीसाठा शिल्लक, तर मे महिन्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये 15% पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंच्या शुभेच्छा. फोटो शेअर करत लिहिलं खास कॅप्शन. सचिन तेंडुलकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे गावात 50वा वाढदिवस साजरा करतोय. नॉट आउट 50 अशी पोस्ट सोशल मीडियावर सचिनने शेअर केली आहे. सचिन तेंडुलकरनं लहानग्या चाहत्यांकडून स्वीकारल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. सचिन भोगवे गावातील हॉटेलमध्ये जेवायला गेला असता लहानग्यांनी दिल्या शुभेच्छा. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी मिनिचर बॅटवर सचिनला आपल्या कलाकृतीतून साकारलं. या चित्रांमध्ये सचिन तेंडुलकरचा लहानपणापासूनचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सचिनच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील 2 तरुणांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा. क्रिकेटच्या चेंडूने भिंतीवर ठसे मारून साकारलं सचिनचं पोर्ट्रेट. सहवागच्या सचिनला वाढदिवसानिमित्त व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा. सचिन पाजी मैदानात तुम्ही जे बोललात त्याच्या उलटच केलंय.
त्यामुळे तुमच्या 50व्या वाढदिवशी तुम्हाला उलट होऊन शीर्षासनात शुभेच्छा दिल्याच पाहिजेत असं सहवागनं म्हटलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.